सांगली शहरामध्ये प्लास्टिक बंदी कराव्या मागणीसाठी शिवसेनेच्या महिलांनी सांगली महापालिकेवरती प्लास्टिकचा राक्षस बनून आंदोलन केलंय. यावेळी संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. सांगली शहरामध्ये प्लास्टिक बंदी करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या महिलांनी सांगली महापालिकेवरती प्लास्टिकचा राक्षस करून आंदोलन केलंय. यावेळी महिलांनी महापालिकेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे. सांगली महापालिकेनं आश्वासन दिलं आहे प्लास्टिक बंदी करू, पण प्रत्यक्षात हा आदेश अंमलात आणला नाही आहे. शासनाने प्लास्टिकची बंदी करावी, या प्लास्टिकमुळे गटारे नाले तुंबतात, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे प्लास्टिकची बंदी कराव्या मागणीसाठी शिवसेनेच्या महिलांनी सांगली महापालिकेवरती प्लास्टिकचा राक्षस करून आंदोलन केलंय. आज आम्ही प्लास्टिकचा एक राक्षस महापालिकेला प्लास्टिक द्यायचा आज कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात आमच्या सर्व महिला, बचत गटातल्या महिला सर्व त्यात सहभागी झाल्यात. तरी आयुक्त साहेब व उपायुक्त साहेब, दोन्ही उपायुक्त साहेब यांनी अतोनात प्रयत्न चालू केला आहे. आमच्या बैठका पण घेतल्यात वारंवार, हे प्लास्टिक बंदी करा, कचऱ्याचं खत करा, ह्या माध्यमातून आम्ही आता जवळजवळ महिना झालं बैठका चालू केल्यात. मग आज आम्ही महिला बचत गटानं आज एक निर्णय घेतला की अधिकारी आपल्याला त्यांनी प्लास्टिक मुक्ती करायला चालू केले, तर आपणही महिला बचत गट कुठं मागं पडायचं नाही आहे. आपण महिलांनी प्लास्टिक मुक्ती करायची. आणि खरं तर हे प्लास्टिक मुक्ती केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनानं केली पाहिजे, कारण त्या केंद्र शासनानं कंपनीवर जर कारवाई नाही केली आणि महाराष्ट्र शासनानं, तर खाली पिशव्या येतच राहणार. पूर्णपणे कंपनीवरनी कारवाई महाराष्ट्र शासनानं केली पाहिजे. जर महाराष्ट्र शासनानं कारवाई प्लास्टिकवर बंदी नाही आणली, तर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या दारात जाऊन बसू. पूर्णपणे हा प्लास्टिक म्हणजे राक्षस असल्यासारखा आहे, जीव घेणं प्लास्टिक आहे. पावसाळा आला की गटरी तुंबून पूर परिस्थिती होत असते ह्या प्लास्टिकमुळं. तर ह्याच्यावर केंद्र शासनानं, महाराष्ट्र शासनानं आज ह्या आमच्या प्लास्टिकचं जे आम्ही आज पुतळा तयार करून आम्ही आयुक्त साहेबांना द्यावं लागले, तर त्याचं महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं दखल घेतली पाहिजे. खरं तर हे आम्ही शासनानं करायचं, तर आम्ही हे करायला लागले प्लास्टिक मुक्ती महिला बचत गटाच्या वतीनं. आणि आमचे इथले आयुक्त साहेब आणि उपायुक्त दोन्ही अतोनात महिना झाला प्रयत्न करायला लागल्यात. त्याचं खतही तयार व्हावं, त्या खताची सुद्धा आम्ही आता विक्रीची आमच्या महिला बचत गटांनी तयारी दर्शवली. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली.